A very chilly welcome. That's what today's agenda is. म्हणजे मला कॉलेजच्या युनिफॉर्मवर किंवा जॅकेटवर स्वेटर घालायला सकाळी येताना मला थंडी वाजत होती. आणि इट्स अ प्रेझेंटिंग, आय एम नॉट कम्प्लेनिंग अबाउट इट, इट्स अ प्रेझेंटेशन टू डू. बट इट वॉज लुकिंग फनी इन अ वे, ब्लॅक जॅकेट वरती स्वेटर आणि असं असं वाटत होतं आत्ताच मी हिमालयाची सफर वगैरे करून आले का काय. पण या समटाइम्स यू हॅव टू टेक केअर. सो आपण ब्रेक इव्हन अनालिसिस बद्दल बघितलं होतं आणि मला वाटतं आपण त्याच्यात बरंच पुढे गेलो होतो. ब्रेक इव्हन चार्ट्स बघितले होते आपण, प्रॉफिट रिजन, लॉस रिजन, आठवतंय का तुम्हाला? आणि आपण हेही बघितलं होतं, कि जर समजा प्राइस बदलली, प्राइस म्हणजे ज्या प्राइसला आपण विकतोय ते, तर आपलं इन्कम पण बदलतं, टी आर बदलतो, टू शिफ्ट अपवर्ड डाऊनवर्ड. आणि ह्याच्याबद्दल आठवत नसेल तर प्लीज गो थ्रू द व्हिडिओज, म्हणून तुम्हाला त्या दिलेल्या आहेत, तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत, त्या बघा. त्याच्यानंतर आपण चेंज इन प्राइस जसं बघितलं तसं चेंज इन फिक्स्ड कॉस्ट असंही बघितलं होतं. आणि फिक्स्ड कॉस्ट जशी चेंज होते तशी त्याच्याबरोबर टोटल कॉस्ट पण चेंज होते, कारण टोटल कॉस्ट इज नथिंग बट द सम ऑफ फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट, त्या दोघांची सम असते. मग त्या सम मधलं जर एक एलिमेंट बदललं तर टोटल पण बदलणार, बरोबर ना? आणि त्यामुळे कोणी नवीन एका असू आहे हा, मला असं वाटलं एकदम. पण आपण हा नंतर बोलूया. त्याच्यानंतर आज आपण चेंजेस इन व्हेरिएबल कॉस्ट बद्दल बघणार. नव्हतं झालं ते आपलं, बरोबर? पेज नंबर 5 आहे. सो आपण पुन्हा एकदा डायरेक्शन बदललेली आहे, तुम्हाला इथे कुठेतरी असं बसायला सांगितलं होतं, तुम्ही इकडे तिकडे गेलेला, ठीक आहे, हरकत नाही. एनी चेंज इन अ व्हेरिएबल कॉस्ट, असं कुठेतरी पुढे बसत चला, मला दिसत नाही ना तुम्ही लांबून काय करताय ते, त्यामुळे बेटर. नाही नाही, मला तुम्ही करत असता याच्यावर माझा विश्वास आहे, कम्प्लीटच विश्वास नाही, असा माझ्यावर विश्वास नाही की मी किती एंटरटेनिंग आहे त्यावर. सो त्यामुळे इथले असे रिकामे असतात ना, आपलं आपण जेंडर न्यूट्रलिटी वावरतो, म्हणजे काय आपलं काय असं कुणाला हे नाही. सो असं मला आज आता का या असं म्हणत नाही मी, वेळ जाईल, पण उद्यापासून लक्षात ठेव. सो एनी चेंज इन व्हेरिएबल कॉस्ट विल शिफ्ट टोटल कॉस्ट अपवर्ड ऑर डाऊनवर्ड. कुठल्याही प्रकारे जर व्हेरिएबल कॉस्टमध्ये चेंज झाला तर आपला टोटल कॉस्ट म्हणजे टी सी कर्व जो असेल तो वर तरी सरकेल किंवा खाली तरी सरकेल, आणि म्हणून ब्रेक इव्हन पॉईंट पण अफेक्ट होणार त्यांना, असं त्यांनी म्हटलंय. पेज नंबर 6 वरची, म्हणजे ऍक्च्युअल पेज नंबर आहे 160, आपल्याकडे 6 पेज, त्याची 8.5 वरती फिगर दिसते. फोन आडवा केला तर तुम्हाला फिगर मोठी करताय, आता तुम्ही असे बघताय म्हणून सांगते. तर आता तिथे तुम्हाला फिगर मध्ये काय काय दिसतंय बघा. एक्स ऍक्सिस वर काय सांगा मला, आउटपुट आहे. वाय ऍक्सिस वर टोटल रेव्हेन्यू अँड कॉस्ट, बरोबर ना? आता एक आडवा एफ पॉइंट पासून निघणारा कर्व दिसतोय, तो कोणता आहे? टी एफ सी, टोटल फिक्स्ड कॉस्ट. आता आपण थोडे माहिर झालेलो आहोत हे बघण्यात, आपल्याला असं दिसून समजू शकतं, बरोबर ना? आता ओ पासून तुम्हाला भयंकर अशा प्रकारचं जाळं बाहेर निघताना दिसत आहे, ओके. सो ओ पासून पहिला एक मेजर कर्व जो बाहेर पडतोय तो आहे टी आर, बरोबर आहे का? दिसला का तुम्हाला टी आर? व्हेरी गुड. सो ओ पासून मेजरली बाहेर पडणारा कर्व टी आर, आणि त्याच्याच शेजारी जर तुम्ही बघितलं तर थोडा डॉटेड म्हणून टी बी सी वन हा कर्व बाहेर पडतोय. त्याच्या शेजारी जर बघितलं तर टी व्ही सी हा पूर्ण नॉन डॉटेड मोठी लाईन आहे, आणि टी व्ही सीच्या खाली टी व्ही सी टू दिसतो. आता हे काय? कारण टी आर तर बदलणार नाही आता, आपला काही टोटल रेव्हेन्यू सेम राहणार आहे, आपली काही प्राइस बीज बदलत नाही, म्हणजे रेव्हेन्यू सेम राहणार. बदलणार काय? व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट पण शून्य मधून सुरू होते आपल्याला माहितीये का? कारण जेव्हा आउटपुट शून्य असतं तेव्हा व्हेरिएबल कॉस्ट शून्य असते, म्हणून शून्याच्या आगी शून्यपासून सुरुवात होते. पण आउटपुट शून्य असतं तेव्हा फिक्स कॉस्ट शून्य नसते, आणि म्हणून ती वरून सुरुवात होते, बरोबर ना? आता आपल्याला मेजर कोणता कर्व बघायचा आहे तर टी व्ही सी, कारण आपण व्हेरिएबल कॉस्ट चेंज मध्ये बघतोय. सो जर समजा व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर व्हेरिएबल कॉस्ट अपवर्ड शिफ्ट होईल, कुठे जाईल? टी व्ही सी वरनं टी व्ही सी वन वर जाईल. जर व्हेरिएबल कॉस्ट, तुमच्याकडे लक्ष द्या, खूप पट्टापट इकडे 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 लक्ष जाऊ शकतं या बाबतीत. आणि जर समजा व्हेरिएबल कॉस्ट कमी झाली तर टी व्ही सी वरनं आपण कुठे जाऊ? टी व्ही सी टू वरून. लक्षात येत आहे तुमच्या या दोन गोष्टी? सो टी व्ही सी, पुन्हा एकदा, टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर आपण कुठे जाणार? टी व्ही सी वन. टोटल व्हेरिएबल कॉस्ट कमी झाली आपण कुणीकडे जाणार? टी व्ही सी टू.
म्हणजे वाढली तर अपवर्ड शिफ्ट होणार की डाऊनवर्ड, आणि कमी झाली तर? बरोबर, पट्टा इथपर्यंत सगळ्यांना अटेंटिव्ह राहा, मी कुणालाही प्रश्न विचारले. आता सिमिलरली जर समजा टोटल व्हेरिएबल कॉस्ट मध्ये फरक पडला तर त्याच्या बरोबर आणखी कोणत्या कॉस्ट मध्ये फरक पडेल? टीव्हीसी, बरोबर ना? मग अशी टीएफसी मध्ये फरक पडत होता, तेव्हा आणखी कुणामध्ये फरक पडत होता? पीसी मध्ये. म्हणजे कुणामध्ये? टोटल कॉस्ट. तसंच आता टीव्हीसी मध्ये फरक पडला तर आणखी कुणामध्ये फरक पडेल? टोटल कॉस्ट मध्ये, टीसी. बरोबर, आणि म्हणून तुम्ही टीसी कर्व जर बघितला आणि टीसी कर्व परत एफ पॉइंट पासून सुरुवात होतो का? कारण शून्यात म्हणजे टोटल कॉस्ट ही कुणाची समय सांगा, दोन लोकांची? फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. मग जिथे व्हेरिएबल कॉस्ट जरी शून्य असली तरी फिक्स्ड कॉस्ट असणारच, म्हणजे शून्य आउटपुटला 10 फिक्स्ड कॉस्ट, 0 व्हेरिएबल कॉस्ट म्हटल्यावरती आपली टोटल कॉस्ट किती येणार? 10. कारण 10 + 0, 10 फिक्स्ड कॉस्ट प्लस 0 व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज अ 10. आणि म्हणून आपली पहिली टोटल कॉस्ट ही त्या पॉइंट पासून सुरू होते जिथे फिक्स्ड कॉस्ट सुरू झालेली असते. येत आहे लक्षात? आणि म्हणून जर समजा एफ पॉइंट पासून बघितलं तर एफ पॉइंट पासून पुन्हा 4 कर्व बाहेर पडतात. पहिला आपण बघितला टीएफसी, जो हॉरिझॉन्टल आहे, एक्सला पॅरलल दिसतो एक्स ऍक्सिसला, टीएफसी कर्व. याच्या बरोबरीने आणखीन 3 कर्व बाहेर पडताना दिसतात. त्यातला पहिला मधला मेजर कर्व आहे टीसी, ओरिजिनल टोटल कॉस्ट. आता मला सांगा, जर समजा टीव्हीसी टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर टोटल कॉस्ट वाढेल की कमी होईल? टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर टोटल कॉस्ट वाढेल. कुणाकुणाला मला ऑनेस्टली सांगा की मला नाही कळते ना मॅडम रिलेशन, परत एकदा सांगा, हात वर करा, मी परत सांगते. हा बघा, आता मला सांगा टोटल कॉस्ट ही आपण कशा कशाचं कंपोजिशन असं म्हटलं होतं? टोटल कॉस्ट, टोटल फिक्स्ड कॉस्ट. हा, त्याच्यामध्ये म्हणतो टीसी इज इक्वल टू टीव्हीसी प्लस टीएफसी. आता आपण असं समजू की 0 कमोडिटीला 10 फिक्स्ड कॉस्ट आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 0, कारण देअर विल बी नो कॉस्ट ऍट 0. म्हणून आपली टीसी किती होणार तिथे? टीसी इज इक्वल टू टीव्हीसी 0 प्लस टीएफसी 10, दॅट इज 10. बरोबर, आता माझी व्हेरिएबल कॉस्ट वाढली, जेव्हा मी 1 युनिट प्रोड्यूस केलं, फिक्स कॉस्ट फिक्सच होणार 10 आणि व्हेरिएबल कॉस्ट मे बी 8 होईल. ओके, म्हणजे आता टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली. सो आता माझं टीसी कसं होणार? टीव्हीसी झालं 8 आणि प्लस 10, दॅट इज 18. म्हणजे जेव्हा माझी व्हेरिएबल कॉस्ट वाढते तेव्हा त्याच्या बरोबरीने आणखी काय वाढतंय? टोटल कॉस्ट. मग जसं मी बघितलं की व्हेरिएबल कॉस्टचा कर्व टीव्हीसी होता आहे, म्हणजे तो टीव्हीसी वरून टीव्हीसी 1 झाला, बरोबर ना, शिफ्ट अपवर्ड झाला. तसाच टीसी हा जो ओरिजिनल कर्व आपल्याला दिसतोय तो पण अपवर्ड शिफ्ट होईल का? बरोबर ना? आणि मग अपवर्ड शिफ्ट झाल्यावरती तो टीसी 1 ला टीसी 1 वर जाईल का? येत आहे लक्षात तुमच्या? आता असं समजलं नव्हतं त्यांना नक्की, परत समजायला हवंय का? असेल तर सांगा, नाही आपण असं घाबरून परत समजायला असं तिथे काही विचारते असणार तर मी विचार सांगणार हवं असेल. म्हणजेच आता आपल्याला असं दिसतंय की जर समजा माझी व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर माझी आणखीन कोणती कॉस्ट वाढते? टोटल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर माझा टीव्हीसी कर्व अपवर्ड शिफ्ट होतो, तसाच टोटल कॉस्टचा कर्व कुठे शिफ्ट होईल? अपवर्ड. उलट टोटल व्हेरिएबल कॉस्ट कमी झाली तर माझा आणखीन काय कमी होईल? टोटल कॉस्ट. याचाच अर्थ टीव्हीसी हा टीव्हीसी 2 वर डाऊनवर्ड शिफ्ट होईल, खालच्या अँगलला जाईल. तसंच आणखीन कोणता शिफ्ट कर्व होईल? टीसी. हा, म्हणजे टीसी कर्व डाऊनवर्ड जाईल आणि तो टीसी 2 वरती जाईल. इथपर्यंत लक्षात आलं? आता पुढची स्टेप सांगा मला, आपण ब्रेक इव्हन पॉइंट हे कोणत्या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्शन बघतो? कोणत्या दोन लाईन मधलं? करेक्ट, टीसी टोटल कॉस्ट आणि टीआर टोटल रेव्हेन्यू, या दोघांमध्ये जेव्हा फाईट लागते तर त्या फाईटला पॉइंटला आपण सुरुवात करू ना. समजा मला माहित नाही तुमच्या शाळेत कसं होतं ते, पण जर समजा आपल्या वर्गात फाईट सुरू झाली
तर जेव्हा दोन मुलं एकमेकांची भांडायला सुरुवात करतात, आधी भांडत असतात भांडत असतात भांडत असतात, मुलं म्हणजे मुलं मुली कुणी, आणि देन दे स्टार्ट लाईक एकमेकांच्या अंगावर होऊन जातात आणि मग अख्खा वर्ग सुरू करतो त्या पॉइंटला फाईट 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 फाईट. म्हणजे आपण काही त्यांना सोडवायला बिडवायला जात नाही, आपण काय करतो फाईट फाईट. सो हा पॉइंट आहे जिथे आपल्याला ब्रेक इव्हन पॉइंट सापडतो. का भांडतात ते, नायदर प्रॉफिट नॉर लॉस. त्यातल्या त्यात प्रॉफिटच झाला तर जरा एंटरटेनमेंट म्हणून, पण अदरवाईज आपल्याला शिक्षा होणार नसते आणि आपल्याला मारामारी पण होणार नसते, आपलं रेप्युटेशन खराब पण होणार नसतं, काहीही लॉस नाही आपल्याला, बरोबर ना. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की टी सी आणि टी आर हे दोन ओरिजिनल कर्व ज्या पॉइंटला जोडले जातील तिथे आपला कोणता पॉइंट असतो, ब्रेक इव्हन पॉइंट. येत आहे लक्षात? मग आता ओरिजिनली तुम्ही जर डायग्राम मध्ये बघितलं तर मला सांगा, ओरिजिनल टी सी आणि ओरिजिनल टी आर हे कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात? बी पॉइंट. जरा असे असे जरा असं छान बसा ना, हा असं हो, किती छान दिसत मी असं बसल्यावरती. असं मला मला भयंकर भीती वाटते माहितीये का, की असं जर आपण हळूहळू असं टेकत 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 गेलो की हळूहळू थोडे पाय पण वर येतील आणि एकदा पाय वर लागे मग इथून चुकून घुरण्या फिरण्याचे आवाज रेकॉर्ड झाले तर अशी भीती वाटते मला, म्हणून आपलं मी असं सांगते. माझा त्यात तुम्ही झोपू नये असा काही उद्देश नाहीये. भीती कसली आहे, घुरण्याचा आवाज रेकॉर्डिंग मध्ये आला तर तो माझ्या युट्यूब चॅनलच्या रेकॉर्डिंग मध्ये जाईल आणि तुम्हाला माहिती आहे सध्या मी युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर मिळावे म्हणून किती प्रयत्न करते. आय एम ऍट 973 971 23 समथिंग लाईक दॅट म्हणून. ओके, सो माझं रेप्युटेशन सांभाळण्यासाठी म्हणून. सो बी पॉइंटला आपल्याला ब्रेक इव्हन पॉइंट मिळाला, बरोबर. आता जेव्हा माझी कॉस्ट वाढेल म्हणजे टीव्हीसी वाढेल, आय विल शिफ्ट टू टीव्हीसी वन, म्हणजेच टीसी पण शिफ्ट होणार, ती कुठे जाणार? टीसी वन. म्हणजे आता ब्रेक इव्हन पॉइंट बघताना आपल्याला कोणत्या दोन कर्व मधला बघायला लागेल? बघा, नवीन बदललेला कॉस्ट म्हणजे टीसी वन आणि टी आर ओरिजिनलच राहणार आहे. मग आपण कुणाकुणातला बघणार? टीसी वन आणि टी आर. बघा खाली डायग्राम मध्ये आणि मला सांगा, टीसी वन आणि टी आर हे कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात? बी वन, बरोबर. पीडीएफ बघतात ते त्यांच्या फोनवरती, जर पुढच्या डाऊनलोड करून ठेवशील, आत्ता केली नाही तरी ठीक आहे, हरकत नाही. सो ते बी वन पॉइंट वरती इंटरसेक्ट करतात, याचाच अर्थ माझा जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे तो शिफ्ट झाला. कुठल्या साईडला शिफ्ट झाला? हा, राईट साईड. वर नाही गेलाय, शेजारी गेलाय, राईट साईडला, राईट वर्ड शिफ्ट झाला. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणू शकते की जर तो राईट साईडला गेला तर आपण जेव्हा बी पॉइंट होता तर बी पॉइंटला एक्स ऍक्सिस वर जोडा मनाने नेऊन, मनाने कशाला तिथे दिली आहे डॉटेड लाईन, तर आपण हा क्यू पॉइंट वर पोहोचतो एक्स ऍक्सिस वर. म्हणजेच ब्रेक इव्हन पॉइंट जेव्हा बी होता तेव्हा आपल्याला किती आउटपुट काढणं गरजेचं होतं लॉस मध्ये न जाण्यासाठी? ओ क्यू. आता जेव्हा आपली टोटल कॉस्ट वाढली, कारण टोटल व्हेरिएबल कॉस्ट वाढली आहे, तर आपल्याला जास्त प्रोड्यूस, खर्च वाढला तर मग आपल्याला जास्त प्रोड्यूस करायला लागणार आहे. आता किती प्रोड्यूस करायला लागणार आहे? क्यू वन, कारण बी वन या पॉइंटला जोडणारा हा पॉइंट खाली नेल्यावरती आपल्याला क्यू वन मिळतोय, बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात येत आहे नक्की? पुढचं एक्सप्लेन करू शकणार तुम्ही मला? ठीक आहे, बघायचं. आता त्याच्या पुढचं बघा, जेव्हा माझी टोटल व्हेरिएबल कॉस्ट कमी होईल, कोणत्या पॉइंटला जाऊ आपण? टीव्हीसी टू, बरोबर. सो आपण टीव्हीसी वरून टीव्हीसी टू वर जाऊ, याचाच अर्थ आपण टीसी वरनं पण कुठे जाऊ? टीसी टू. टीसी कर्व वरनं पण डाऊनवर्ड जाऊ टीसी टू वरती. आता आपल्याला कोणत्या दोघांमध्ये ब्रेक इव्हन पॉइंट बघायचा आहे? टीसी टू आणि टी आर. टी आर तसंच्या तसं राहणार, त्याच्यात काही फरक होणार नाही. आता नव्याने तयार झालेला कॉस्टचा कर्व बघायचा आहे टीसी टू. मग आता मला सांगा, टीसी टू आणि टी आर ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत? बी टू. हा, म्हणजे नवीन ब्रेक इव्हन पॉइंट कोणता आला? तो ओरिजिनल बी पॉइंटच्या कुठच्या साईडला आहे? लेफ्ट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, वेन व्हेरिएबल कॉस्ट इन्क्रीजेस ब्रेक इव्हन पॉइंट शिफ्ट टू राईट वर, आणि वेन व्हेरिएबल कॉस्ट डिक्रीजेस ब्रेक इव्हन पॉइंट शिफ्ट टू लेफ्ट वर. आता बी टू हा जो पॉइंट आहे तो एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला मिळतोय? क्यू टू. याचा अर्थ बी टू पॉइंट इथे आपल्याला लॉस टाळण्यासाठी आणि प्रॉफिट रिजन मध्ये प्रवेश करण्यासाठी
किती प्रोड्यूस करायला लागेल आपल्याला ओ क्यू टू ओरिजिन पासून पुढे जाऊन. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या नक्की? याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, जर आपण आपल्या फर्मचा खर्च कमी केला तर आपल्याला कमी प्रोड्यूस करून सुद्धा प्रॉफिट मिळवायला सुरुवात करता येते. आणि म्हणून आपण म्हणतो ना मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट. येतं लक्षात? प्रॉफिट आयदर वे तुम्ही कमी कॉस्ट करून मिळवू शकता किंवा जास्त प्राइस ठेवून. पण जनरली मार्केटमध्ये जर आपण कॉस्ट जास्त ठेवली तर लोक आपले विकत कॉस्ट नाही प्राइस जास्त ठेवली तर लोक विकत घेतील का? नाही घेणार. कारण इतर लोक इतर प्रोडक्ट्स असतील आणि मग आपलं जाणार नाही. म्हणून मग आपल्याला काय मिनिमाइज करायला लागतं? कॉस्ट मिनिमाइज करायला लागते सो दॅट आपण प्रॉफिट मध्ये येऊ. इथपर्यंत लक्षात आलं? कूल. सी उत्तर तुम्ही देत, आय एम सो प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड. सो पुढे जाऊया. 2 मिनिटं श्वास घ्या. ओके, आता थोडस मॅथ्स. फॉर्म्युला तुम्हाला माहितीये बीईपीचा काय फॉर्म्युला आहे सांगा मला. आठवतंय, लिहून घेतलाय तुम्ही तो फॉर्म्युला बरोबर ना? काय फॉर्म्युला आहे? फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. हे पर युनिट वाला आहे, प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट, बरोबर ना? आता आपल्याला एक्झाम्पल जे दिलंय त्या एक्झाम्पल मध्ये असं दिसतंय की फिक्स्ड कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट आधी काय आहे? 7. फिक्स्ड कॉस्ट किती आहे? 50,000 आणि प्राइस आहे रुपीज 8. मग आता आपल्या फॉर्म्युलात जर सगळं हे घातलं तर फिक्स कॉस्टच्या जागी येतात 50,000, पी म्हणजे प्राइसच्या जागी येतं 8 आणि व्हेरिएबल कॉस्टच्या जागी येतं 7. आता 50,000 डिवायडेड बाय 8 मायनस 7 इज इक्वल टू वॉट? 50,000 डिवायडेड बाय 1 दॅट इज 50,000. म्हणजे जेव्हा 7 व्हेरिएबल कॉस्ट असेल, 8 प्राइस असेल आणि 50,000 फिक्स कॉस्ट असेल, आपल्याला किती युनिट्स प्रोड्यूस करायला लागतील? 50,000. सो वी विल हॅव नो प्रॉफिट ऑर नो लॉस. आणि म्हणून त्याला बीई क्यू असं म्हणतात, ब्रेक इव्हन क्वांटिटी. आता जी आपली 7 व्हेरिएबल कॉस्ट होती ती डिक्रीज झाली, ती झाली रुपीज 6. ओके, नाव द फॉर्म्युला विल बी 50,000 एफ सी डिवायडेड बाय प्राइस इज 8 मायनस नवीन असलेली व्हेरिएबल कॉस्ट काय? 6. सो 50,000 डिवायडेड बाय 8 मायनस 6 म्हणजे 2. सो 50,000 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती झाले? 25,000 युनिट्स. म्हणजे आपल्याला 25,000 युनिट प्रोड्यूस करायला लागतील जर आपण 1 रुपयाने व्हेरिएबल कॉस्ट कमी केली. हा नाही, 7 1 रुपयाने. सो असा विचार करा, जर एखादं पेन बनवतोय आपण, लेक्सी सारखं पेन, किती छोट्या छोट्या मूव्हचा बिझनेसमध्ये किती मोठा इम्पॅक्ट पडतो बघा. आपलं पेन बनवतोय आपण, लेक्झीचं साधारण 5 रुपयाचं पेन असतं, आपण असं म्हणून महागाई वाढली आहे, 7 रुपयाला पेन बनवतात एक. सो 7 रुपयाचं जे पेन आहे ते आपल्याला ते साधारण 8 रुपयाला करून विकतायत. त्यांनी फक्त एक छोटासा बदल केला, त्यांची जी बॉडी वगैरे सगळं तसंच ठेवलं, फक्त मे बी त्याचा कलर थोडासा डल केला, त्यामुळे कमी डाय वापरायला लागेल, कमी प्रकारचं मे बी प्लास्टिक किंवा असं काही वापरायला लागेल, जेणेकरून त्यांची जी व्हेरिएबल कॉस्ट होती ती 1 रुपयाने कमी झाली. 7 होती ती 6 झाली. पूर्वी त्यांना प्रॉफिट मिळवण्यासाठी किंवा असं म्हणून प्रॉफिट कडे जाण्यासाठी, लॉस टाळण्यासाठी 50,000 पेनं विकावी लागायची, आणि आता फक्त 1 रुपयाने ती कॉस्ट कमी केल्यामुळे त्याला किती बनवायला लागतील? 25,000. म्हणजे निम्म्याने कमी झाली पेनं, राईट? मोठा फायदा आहे हा. म्हणजे पूर्वी 50,000 रुपयात जरी, सॉरी, 50,000 युनिट बनवूनही फायदा होत नव्हता, आता 25,000 बनवल्यावरच फायदा मिळवायला सुरुवात करता येईल त्यांना. आणि मग पुढचे जे 25,000 विकतील ते 50,000 पर्यंत पोहोचेपर्यंत, हे सगळं प्रॉफिट रिजन आहे. आणि म्हणून हे अनालिसिस अत्यंत गरजेचं असतं, कारण आपल्याला लक्षात येतं अरे माझ्या कंपनीला इथे प्रॉफिट मिळायला सुरुवात होणार. येत आहे लक्षात तुमच्या? अगेन आय एम व्हेरी इंट्रिग्ड विथ दिस थिंग्स इन अ वे की ह्याने आपल्या कंपनीचे जे डायनॅमिक्स आहेत किंवा आपण पूर्वीचे शिकत होतो की लॉंग रन मध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल बदलतील, कॉस्ट सुरू होईल, कॉस्ट कमी होईल. आपण बघितलं होतं ना इकॉनॉमीज म्हणजे काय? कॉस्ट कमी होणं. डिस इकॉनॉमीज म्हणजे कॉस्ट वाढणं. मग हे जे आपण बडबड बडबड करत होतो त्याचं किती प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन इथे आहे. ही इकॉनॉमीजच आहे की नाही? आणि डिसिजन कोणी घेतलाय? कंपनीने घेतलाय. म्हणजे ती कोणत्या प्रकारची इकॉनॉमी आहे? इंटरनल इकॉनॉमीज येतात ना त्या, बरोबर ना? येत आहे तुमच्या लक्षात? सो हे जे, म्हणून मी तुम्हाला जे कणकेचं एक्झाम्पल किंवा असं जे काही दिलं होतं
दॅट वॉज अ पार्ट की तुम्ही हे मागे शिकलाय त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला लगेच इथे बघायला मिळत. ओके लेट्स गो. आता ऍक्च्युली तुम्हाला सांगितलेला फॉर्म्युला टू डिटरमाइन बीईपी आपण तसा बराचसा बघितलाय, जस्ट इव्हॉल्व्ह करूया त्याच्यावर. पेज नंबर 6 वरती होता आपण. ओके तुम्हाला दिसलंय 5th पॉइंट फॉर्म्युला मेथड फॉर डिटरमाइनिंग बीईपी ब्रेक इवन पॉइंट. आतापर्यंत आपण बीई क्यू काढतोय, दॅट इज ब्रेक इवन क्वांटिटी. काय फॉर्म्युल्यात फरक आहे बघूया, दिसतोय का? ब्रेक इवन पॉइंट इन टर्म्स ऑफ फिजिकल युनिट्स फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज्ड. म्हणजे जर समजा फिजिकल युनिट्स किती युनिट्स प्रोड्यूस करायचे हे काढण्यासाठी आपल्याला खालचा फॉर्म्युला वापरायला लागतो. कसा आहे तो, बीईपी क्वांटिटी बघताना फिक्स्ड कॉस्ट वरती असते, फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलाय, डिवायडेड बाय सेलिंग प्राइस म्हणजे पी मायनस व्हेरिएबल कॉस्ट व्ही सी. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय होतो, एफ सी डिवायडेड बाय पी मायनस व्ही सी. पण ती कशी आहे, ए व्ही सी पर युनिट ऍव्हरेज कॉस्ट आहे ना. आपण एका युनिटची कॉस्ट बघतो दरवेळी आणि एका युनिटची सेलिंग प्राइस. सो पी मायनस ए व्ही सी म्हणजे तुमचा फॉर्म्युला. कारण आपल्या दादाकडे आता पुस्तक नाहीये म्हणून तुम्हाला सांगते कसा आहे तो. सो इट इज लाईक बीई पी मध्ये क्यू असतो तो. सो बीई क्यू ह्या फॉर्म्युला हा दुसऱ्या सांगतो, दॅट इज एफ सी डिवायडेड बाय पी मायनस ए व्ही सी. ही पण पर युनिट प्राइस असते आणि ती पण पर युनिट कॉस्ट असते. हे लक्षात ठेवायला, ही टोटल एफसी पीएफसी वरती जी आहे ती आणि खाली मात्र पर युनिट असते. हा तुमचा झाला फॉर्म्युला बीई क्यू काढण्याचा. बीईपी ना, हो, कारण ते बीईपी इन कंटेक्स्ट ऑफ क्वांटिटी असं म्हणतात. सो दॅट इज ब्रेक इव्हन पॉइंट इन टर्म्स ऑफ फिजिकल युनिट. वी आर द इकॉनॉमिस्ट, वी कॅन टॉक डिफरंटली, वी कॅन टॉक कॉम्प्लेक्सली, वी हॅव फन इन दॅट. ओके सो फॉर्म्युलामध्ये आपल्याला दिसतंय बीईपी दॅट इज अ ब्रेक इव्हन पॉइंट इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, टीएफसी दॅट इज फिक्स्ड कॉस्ट. सो वरती जिथे एफसी लिहिलंय तिथे तुम्ही टीएफसी लिहू शकता. डिवायडेड बाय पी दॅट इज सेलिंग प्राइस पर युनिट मायनस एव्हीसी दॅट इज ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे एका युनिटसाठी लागणार. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा एकदा व्हिडिओ बघितला होता पहिल्यांदा तेव्हा कॉन्ट्रीब्युशन मार्जिन असा प्रकार बघितला होता, आठवतंय तुम्हाला? ते व्हिडिओमध्ये आपल्याला कळलं नव्हतं, मी तुम्हाला म्हटलं हे मी तुम्हाला पुढे सांगणार काय. सो खाली जे पी मायनस एव्हीसी दिसतंय ना त्याला कॉन्ट्रीब्युशन मार्जिन असं म्हणतात. सो दॅट इज पी मायनस एव्हीसी हे जे उत्तर आपल्याला मिळतं ते काय आहे, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. ओके सो पी मायनस एव्हीसी मेजर्स द कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. ओके सो आता आपण ह्यात थोडस मॅथ्स इंट्रोड्यूस करूया. मी तुम्हाला घालते, तुम्ही सॉल्व्ह करा. पुस्तकात आहे पण तरी मी सांगते तुम्हाला. फिक्स्ड कॉस्ट आहे $800, घ्या बरं. फिक्स्ड कॉस्ट आहे $800, व्हेरिएबल कॉस्ट आहे पर युनिट रुपी $4, आय मीन $4, आणि सेलिंग प्राइस आहे $8. शो मी ब्रेक इव्हन क्वांटिटी इन टर्म्स ऑफ ब्रेक इव्हन पॉइंट इन टर्म्स ऑफ क्वांटिटी. बीईपी काय असेल, 200 काढताय ना सगळे, काढा मग मला सांगा. सो तुम्ही फिक्स्ड कॉस्टच्या जागी लिहिणार 800 डिवायडेड बाय सेलिंग प्राइसच्या जागी लिहिणार 8 मायनस व्हेरिएबल कॉस्टच्या जागी लिहिणार 4. सो 800 डिवायडेड बाय 8 मायनस 4 दॅट इज 4. 800 डिवायडेड बाय 4 इट इज 200. लक्षात आलं, सम बदलून घ्या, पुढचं लिहा. ऑनलाईन मित्रमैत्रिणींनो तुम्ही हे सॉल्व्ह करताय ना, तुम्हाला लक्षात येत आहे कसं करायचं ते? मॅडम आम्ही काही करत नाही आहोत, तुम्ही फक्त बडबड करत राहा. ओके मी तुम्हाला सम देते, बघा लिहा. ऑनलाईन मित्रमैत्रिणींसाठी ते व्हाईट बोर्डवर आहे, तुमच्यासाठी तोंडी सांगते ऑफलाईन साठी. फिक्स्ड कॉस्ट किती आहे आता आपली, आपली फिक्स्ड कॉस्ट असणार आहे 1,00,000. किती आहे 1,00,000.
बर ठीक है 1 लाख चला घ्या कमीत बोलायचं कशाला. आता आपली व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट म्हणजे काय रे एव्हीसी. एव्हीसी किती असणार आहे तर ती असणार आहे 10. एव्हीसी इज 10 रुपीज 10 पर युनिट म्हणजे एव्हीसी म्हटलं पर युनिटच असतं म्हणून 10. आता आपलं उरतं सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस आपली आहे 15. किती आहे 15. आता मला सांगा आपला फॉर्म्युला काय एफ सी डिवायडेड बाय पी मायनस करेक्ट पी मायनस एव्हीसी. आता आपण त्याच फॉर्म्युलामध्ये घालणार सगळं बरोबर ना. एफ सीच्या जागी घालणार किती तुम्ही सांगा 1 लाख राईट. ऑनलाईन मित्र मैत्रिणींनो प्लीज हे तुमच्या तुमच्या ह्याच्यात सॉल्व्ह करा वहीमध्ये आणि मला उत्तरं सांगा. ओके बघूया असेलच बरोबर उत्तर. पण तरी मला इथे नुसती शून्य काढायलाच तेवढा वेळ लागतो 1 लाखाची. मग माझं लक्षात आलं मी 100च ठेवायला होतं. ए प्राईज आहे 15 सो पीच्या जागी आपण 15 लिहिणार मायनस 10. इथपर्यंत लक्षात आलं. दादा मी तुला टार्गेट नाही करत आहे पण सॉल्व्ह करून दाखवशील एकदा बोर्डवर हेच सम. तुझ्याकडे सगळं आहे मटेरियल करता येईल नाही करता येणार आहे अजून कॉन्फिडन्स वाटत नाही हरकत नाही कर जरा सॉल्व्ह. हां केलंस ना मग ते तिथे फक्त सॉल्व्ह. अच्छा पुढच्या वेळी करू भरपूर गणित आहेत आपल्याकडे. सो आता आपल्याला फक्त 1 लाख जो मी तसाच्या तसा आणणार आहे डिवायडेड बाय 5 करायचा आहे आणि त्यामुळे आपले युनिट्स होतात 20,000 दॅट इज 20K. येस येस तू कर. मी ऑनलाईन मित्र मैत्रिणींना सांगण्याचा प्रयत्न करते. 1.5 मी सांगितलं होतं मला वाटतं ना तुम्ही हा इट बिकम मोर इझी ना. सो 1 लाख डिवायडेड बाय 5 दॅट इज 20,000 युनिट्स. म्हणजे थोडक्यात त्या फर्मला प्रॉफिट रिजन मध्ये एंटर करण्यासाठी आणि लॉस टाळण्यासाठी कुठपर्यंत पोहोचायला लागेल किती युनिट्स प्रोड्यूस करायला लागतील 20,000. आता जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी विचारलेला प्रश्न हे समजलंय ना सगळ्यांना. नक्की नक्की समजलंय. आणखीन एक्सप्लेनेशनची थोडीशी गरज आहे. ओके सो जेव्हा आता हे जे 20,000 आपल्याला युनिट कळले मी म्हटलं ओके हे मला कळलं बीपी इन क्वांटिटी पण बीपी इन पी म्हणजे बीपी इन टर्म्स ऑफ प्राईस हे कसं काढणार तुम्ही म्हणजे किती पैसे फर्मने मिळवले की फर्म प्रॉफिट रिजन मध्ये जाईल. सो यू मल्टीप्लाय 20,000 विथ सेलिंग प्राइस फॉर युनिट. सो 20,000 मल्टीप्लाइड बाय 15 म्हणजे तुम्हाला येतं 3 लाख. फर्मने जेव्हा 3 लाख रुपीज मिळवले असतील तेव्हा फर्म प्रॉफिट मिळवायला सुरुवात करेल 3 लाख रुपये मिळणार. उलटा क्वेश्चन किती खर्च केला फर्मने की फर्म काय म्हणू आपण किती व्हेरिएबल कॉस्ट टोटल झाली फर्मची की आपण त्या रिजन मध्ये जाऊ जिथून प्रॉफिट सुरू होईल. सो यू विल मल्टीप्लाय युअर बीई क्यू दॅट इज 20,000 विथ एव्हीसी. सो 20,000 मल्टीप्लाइड बाय 10 म्हणजे जेव्हा फर्म 2 लाखाचा व्हेरिएबल कॉस्ट किंवा व्हेरिएबल खर्च करेल तेव्हा फर्मला प्रॉफिट मिळवायला सुरू करता येईल. कारण 2 लाखाचा खर्च जेव्हा करेल तेव्हा तिला प्रॉफिटही मिळणार नाहीये पण तिला लॉसही होणार नाही. लक्षात येत आहे. सो जनरली मी तुम्हाला इथेच येऊन थांबवू शकले असते की ओके झालं ना समपलं पण आपल्याला काय बघायचं असतं की याचं ऍप्लिकेशन कसं करणार का. मला कळलं भले की मला बीई क्यू एवढी काढायची म्हणजे मला एवढं प्रोड्यूस करायचं पण ते प्रोड्यूस करण्यासाठी मला किती खर्च करायला लागणार आहे मला किती मिळवायला लागणार आहे हे कुठे समजतंय मला. ओके सो आता आपण हे तर आपल्याला कळलं की आपल्याला किती क्वांटिटी प्रोड्यूस करायला लागेल. त्याच्यानंतर हेही कळलं आपल्याला किती कॉस्ट म्हणजे किती खर्च करायला लागेल सो दॅट आपण प्रॉफिटकडे जाऊ आणि किती रुपयांना विकायला लागतील टोटल किती रुपये विकून मिळवावे लागतील
सो दॅट आपल्याला प्रॉफिट मिळवायला सुरुवात करते. बरोबर. आता आपल्याला जर समजा ब्रेक इव्हन पॉइंट वरती किती फिक्स्ड कॉस्ट मंथली किंवा अशी आली पाहिजे असं जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं असं सांगायचा प्रयत्न करतात ते. तुमच्या समोर पुस्तक आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, म्हणूनच मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार. पेज नंबर 7 वरती होत आपण. आता तुझ्याकडे नाही ना दाखव जरा, त्याला तुम्ही दोघं शेअर करू शकता ते. असं आलं असेल सर, आला नाही आहे. सो आता बघा, ब्रेक इव्हन अज्युम द फॉलोइंग थिंग. फिक्स्ड कॉस्ट मध्ये काय काय येतं बघा, आपल्या कसं कंपोजिशन झालंय फिक्स्ड कॉस्ट. मंथली रेंट $100, इन्शुरन्स जो आपल्याला भरावाच लागतो काहीही झालं तरी, तुमचं प्रोडक्शन होऊ दे न होऊ दे, इन्शुरन्स ₹50 का, कारण 600 पर इयर होता, म्हणजेच मंथली आपण बघतोय, मग 600 डिवायडेड बाय 12 मंथ्स, म्हणून हे सगळं तुम्ही अकाउंटमध्ये करता इफ यू रिमेंबर, म्हणून मी फक्त एक्सप्लेन करते. 600 डिवायडेड बाय 12, दॅट इज 50, म्हणजे 50 रुपयात तुम्हाला मिळेल. सो 100 आणि 50, सो या दोघांची टोटल केली 100 आणि 50, यू गेट 150. दॅट मीन्स तुमचं टोटल मंथली फिक्स्ड कॉस्ट किती असणार आहे, 150. कशी आली ती कळली नक्की. तसंच जर समजा व्हेरिएबल कॉस्ट करायची असेल तर मला कसं बघायला लागतं, माझी मटेरियल्स किती होती, $3, बरोबर, $3. लेबर किती होतं, $4, म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट काय असणार आहे, पर युनिट. टोटल व्हेरिएबल कॉस्ट नाही आहे, एका व्हेरिएबल कॉस्ट साठी असणार. आता सेलिंग प्राइस कशी काढली बघा त्यांनी, ब्रेक इव्हन पॉइंट कसा काढला, तर फिक्स्ड कॉस्ट किती होती, 150, बरोबर, डिवायडेड बाय सेलिंग प्राइस किती होती आपली, 10, राईट, आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती होती, 7. सो सेम फॉर्म्युला वापरलाय, फक्त त्याच्या आधी म्हणजे 150 डिवायडेड बाय 3, दॅट इज 50. असं पर युनिट चुकून गेलं ते, 21 चुकून गेलं. सो टोटल नाही आहे ती, पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट आहे. 7 रुपयात जर अख्खा खर्च झाला असता तर लोकांनी डान्स केले असते रस्त्यावर उतरून, बरोबर ना. ओके, सो तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे आत्ता आपण तोच फॉर्म्युला वापरला, फक्त आधी काय केलं, फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टचं कॅल्क्युलेशन करून घेतलं, एक पार्ट फक्त ऍड झाला. म्हणजे यात आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे की फिक्स्ड कॉस्ट मध्ये काय येणार, व्हेरिएबल कॉस्ट मध्ये काय येणार, याचाही विचार करता आला पाहिजे. त्यातल्या त्यात असं म्हणू शकतो की व्हेरिएबल कॉस्ट मध्ये पर युनिट वाले घटक येतात. पुढचं एक्झाम्पल बघा, अ कंपनी जस्ट ब्रोक इव्हन, म्हणजे याचा अर्थ त्या पॉइंटला आली जिथे नो प्रॉफिट नो लॉस झोन आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसं दिसतं आपल्याला त्यांचं, तर मंथली प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दिसताना सेल्स मध्ये ग्रॉस सेल्स दिसतात आपल्याला ₹10 per unit times 50 unit, म्हणजे 10 रुपयाचं एक युनिट आहे, आणि अशी किती युनिट्स प्रोड्यूस केले, 50, आणि म्हणून त्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन केलंय 10 multiplied by 50, दॅट इज 500. खाली लक्ष ठेवा हा पुस्तकाकडे. देन लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, म्हणजे सेल्स झाला मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड खर्च किती झाला, सो यू गेट, एक गुड सेल करायला मला 7 रुपये खर्च आला, आणि अशी मी किती गुड सोल्ड केली आहे, 50, सो 7 multiplied by 50 किती आले, 350, आणि म्हणून 500 minus 350 हे मला मिळतात नेट सेल्स, म्हणजे सेल्स केल्यावरती मला किती अमाऊंट हातात मिळाल. गुड्स सोल्ड किंवा ग्रॉस सेल्स मायनस ते सेल करताना झालेली कॉस्ट, म्हणजे माझ्या हातात किती पैसे आहे. सो 500 minus 350 आय गेट नेट सेल्स ॲज 150. तुम्हाला हे पहिलं कळलंय सेल्सवालं नक्की. आता एक्सपेन्सेस बघा, एक्सपेन्सेस मध्ये रेंट किती दिसतंय तुम्हाला, 100, इन्शुरन्स किती दिसतोय, $50, सो टोटल एक्सपेन्सेस किती दिसतात, 150. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नेट सेल्स किती झाले होते आपले, 150, आणि टोटल एक्सपेन्सेस किती आले, म्हणजे इन्कम झालं 150, एक्सपेंडिचर झाले, दोन्ही सेम आहे, नो प्रॉफिट नो लॉस. आपण म्हणू शकतो की फर्म ब्रेक इव्हन पॉइंटला आहे. ज्यावेळी याचाच अर्थ इथे बीईक्यू किती आहे, ब्रेक इव्हन क्वांटिटी,
किती असेल तर जोरात सांगा. झिरो ही झाली नेट प्रॉफिटची किंमत. ब्रेक इव्हन क्वांटिटी, किती क्वांटिटी प्रोड्यूस करायला लागेल सो दॅट फर्मला नो प्रॉफिट नो लॉस झोन मध्ये जाता येईल. 50 आपण बघतोय ना, 50 युनिट्स आहेत ना जे मल्टीप्लाय करतोय ते. याचाच अर्थ जे युनिट सोल्ड केले ती आपली क्वांटिटी आहे बी क्यू, कारण ते तेवढे युनिट सेल केल्यावर आपल्याला नेट सेल्स इक्वल टू टोटल एक्सपेन्सेस येतात. म्हणजेच ना आपल्याला प्रॉफिट होतोय ना लॉस होतोय. म्हणून इथे बी क्यू किती झाली येत आहे लक्षात? नक्की पुन्हा एकदा समजावू, एकदा परत रिकॅप घेऊया. जेव्हा आता फर्मने 50 युनिट सोल्ड केले, आपण ते असं सम केलं ना, प्रत्येक ठिकाणी 50 युनिट सोल्ड केले असं मानलं, मग आपल्याला ग्रॉस सेल्स मिळाले, मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाली, म्हणजे तेवढे गुड्स सोल्ड केल्यावरती मला त्या त्या कॉस्ट मिळाली. आणि मग मला हे लक्षात आलं की माझे टोटल एक्सपेन्सेस इज इक्वल टू नेट सेल्स होते, म्हणजे थोडक्यात इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर होतं. मग हे कोणत्या पॉईंटला होतं, किती विकल्यावर होतं? तर 50 युनिट्स. आणि म्हणून इथे आपली बी क्यू किती झाली? 50 युनिट्स. येत आहे लक्षात? नक्की सगळ्यांच्या. थोडंसं आपण जास्त कॉम्प्लिकेटेड झोनमध्ये जातोय म्हणून मी तुम्हाला परत परत विचारते, नसेल येत तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला सांगणार आहे. पुन्हा एक्सप्लेन करायला हवं का हे? नक्की. ऑनलाईन मित्रमैत्रिणींनो तुमच्या लक्षात येते का ही टर्म? ओके, व्हेरी गुड. आजसाठी थांबूया इथे, उद्याला पुढच्या पेज पासून सुरुवात करूया, पेज नंबर 8. ओके, गुड. चलो बाय बाय, आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये.